माझं मत असं आहे की विरोधी पक्ष नेताच होणार नाही आहे, कारण जसा लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेताच अधिभूतणार नाही आहे. काँग्रेसला विरोधी पक्ष नेत्याची कॉन्स्टिट्युशनल रिस्पॉन्सिबिलिटी देण्यासाठी काँग्रेसकडे माणसं कमी आहे. आणि महाराष्ट्रामध्येही तशा पद्धतीचा विरोधी पक्षाची अधिकृत मान्यता देण्यावर जागा कोणाला मिळणार नाही आहे. आणि वंचितचा जो परिणाम आहे तो किंचित सुद्धा परिणाम आमच्यावर होणार नाही आहे. त्यामुळं वंचितला मागच्या निवडणुकीत चांगली मतं मिळाली, पण या निवडणुकीमध्ये तेवढी मतं त्यांना मिळणार नाही आहे. आणि वंचित आघाडी काढून वंचितांना सत्तेपासून वंचित ठेवण्याचा प्रकाश आंबेडकरांचा प्रयत्न आहे. त्यांना वंचितांना सत्ता मिळवून द्यायची असेल तर त्यांनी माझ्यासोबत आलं पाहिजे, त्यांनी नरेंद्र मोदींच्या सोबत आलं पाहिजे, बीजेपी सोबत आलं पाहिजे. आणि काँग्रेसकडे जाऊन काही त्यांचा काही फरक पडणार नाही. तर त्यामुळे मला वाटतं की वंचितचा काही फारसा परिणाम होणार नाही. आणि राज ठाकरे यांना विरोधी पक्ष नेता बनायचा आहे, पण इथली जनता मात्र त्यांना विरोधी पक्ष नेता करण्याची भूमिका चिंतीची नाही. त्यांचा या मागच्या विधानसभेमध्ये एकच आमदार होता आणि तोही काँग्रेसमधून आलेला होता. त्यांना निवडून आलेल्या सगळे आमदारांनी मागच्या वेळेस सोडलेलं आहे, कारण फक्त भाषण ऐकून काही विकास होत नाही आहे. त्यामुळं त्यांचा सभांचा विकास त्यांनी केलेला आहे, भाषण करण्याचा विकास त्यांचा झालेला आहे. बाळासाहेब ठाकरे यांची नक्कल करण्यामध्ये ते हुशार आहे, पण खरे वारसदार हे उद्धव ठाकरेच आहे. आणि त्यांनी मागच्या वेळेला तो बळावर 63 जागा निवडून आणल्या. आता 124 जागा त्यांना मिळालेल्या आहेत आणि त्यांच्या चांगल्या जागा निवडून येतील. म्हणजे बीजेपीच्या जागा जवळजवळ 140 निवडून येतील आणि शिवसेनेच्या जागा 100 पर्यंत निवडून येतील. त्यामुळं शिवसेनेलाही चांगल्या जागा मिळतील. शक्तिशाली पैलवान होते, पण सध्या देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि मी मी पवार साहेबांच्या तालमीमधून आलेलो आहे. त्यामुळं त्यांच्या तालमीतून आलेलो आहे, पण ठीक आहे, गोष्टीचा विषय नाही आहे. देवेंद्र फडणवीस हे काय पवार साहेबांच्या विरोधामध्ये किंवा अशा अर्थाने उल्लेखन होते. ही कुस्ती जी आहे ती 2019 कुस्ती आम्ही ती जिंकणार आहोत. त्यानंतर हा विषय पुढे आला, कोण कोणाची कुस्ती काही खेळणार वगैरे, तर मला काही कुस्ती खेळण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे. कुस्ती खेळण्यापेक्षा आम्ही ही लढाई आम्ही जिंकणारच आहोत. त्यामुळे कुस्तीची आवश्यकता नाही आहे.